तुम्ही संत माय बाप कृपावंत, 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 तुम्ही संत माय संत माय बाप कृपावंत, संत माय बाप कृपावंत, संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवान, काय मी पतित अवतार तुम्हाधराया कारण, अवतार तुम्हाधराया कारण, कायम पतित कीर्तिवान, कायम पतित कीर्तिवान, अवतार तुम्हाधराया कारण, अवतार तुम्हाधराया कारण, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, मी पतित कीर्तिवान, अवतार तुम्हाधराया कारण, अवतार तुम्हाधराया कारण, मी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवानो, अवतार तुम्हाधराया कारण, अवतार तुम्हाधराया कारण, उद्धराया
अवतार तुम्हारा बरेच दिवसापासून ही परंपरा चालू आहे त्या ह्याच्यामध्ये आमची सुद्धा हे सेवा असते त्याच्यामध्ये जगत म्हणून आहे पुण्यवंत भावे Jai 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 Jai
जीवाने आपलं कल्याण करून घेण्याकरता कसं वागावं याचा आदर्श दाखवणारे मार्गदावणी दिली होती. संतते प्रणित पंथे चालो जाता न पडे बुंदा कुठे काही. तेव्हा अशा प्रकारचं चरित्र किंवा जीवन जगण्याचं साधन म्हणजे संत तुम्हाला आम्हाला देत असत. म्हणून आमचे तपोवर आहे जगद्गुरु तपोवर आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर. आणि ज्ञानेश्वर महाराज कोण आहे हे त्यांना माहिती असल्यामुळे आपला संबंध सांगतो तेव्हा त्यांना फार महत्व असते. आपली भारतीय संस्कृती आहे ना, साधारण दृष्टांत द्यायचा मी त्यांचे लोकमान्य टिळक शिकत असत लहान पोर. सांगितलं काय गुरुजीने विचारलं इतर पोराला म्हणलं खरे हा ना कशा कोणाचा आहे ना कोणी सांगायचं म्हणले बा कोणी म्हणायचे काही कोणी म्हणायचे काही कोणी म्हणायला लागले म्हणला भारताचा नकाशा आहे. टिळकावरती ज्याला वेळ आली त्यावेळेला टिळकांनी सांगितलं म्हणलं आहे का माझ्या देशाचा नकाशा आहे. विचार माझ्या म्हणण्याने संबंध त्याप्रमाणे आणखी आमचे जगद्गुरु तुकोबर आहेत
ज्ञानोदयाला अनुसरून म्हणतात तुम्ही पूर्ण आहात माहिती असल्यामुळे तुम्ही संत माझा संबंध तुम्ही सामान्य नाही मग कोण आहात आमचे आई बाबा साधे आई बाबा का तुम्ही संत माया बाब कृपावंत आणि पुन्हा त्यांचं सामर्थ्य सांगतात पूर्णत्वाने ओळखले असल्यामुळे इतरासारखे तुम्ही द्या मग तुमच्या ठिकाणी जे काही कर्तुम कर्तुम हा कर्तुम शक्ती आहे जे काही तुमच्या कर्तृत्वामध्ये शक्ती आहे त्याच वर्णन अथवा कीर्ती ब्रह्मदेवही करू शकत नाही मी काय करणार काय मी पतिविध कीर्ती बनव तुम्ही संत सारखेच होते तुकोबर आहे तसे दिसत असत माणसे दिसत असत पण तुकोबर आहे सारखं समजून आहे दिसायला जरी आपल्या मध्ये नात असले तरी असं आहे ना त्यांचं जे कर्तृत्व असत ते तुमच्या वेगळं असत
तेव्हा जीवाचं येणं वेगळं आणि संतान येणं वेगळं, दोघांमध्ये फरक असतो. जीव जो येत असतो ना तो काहीतरी आपलं भोगण्याकरता त्याची इच्छा असत फार नसत, त्याला यावंच लागत असत. असं आहे ना, अना कर्मी तरी उरावे तरी ते सुखदुःखी भरावे, ते तो भोगावया यावे देहाय का. जोपर्यंत जीवात्म दशा आहे तोपर्यंत अनादि काळापासून लागलेलं जे काही कर्म असत ते त्या त्या देहामध्ये जाय, कारण ते कर्म तिथे भोगायचं. पुन्हा देह पडलं पुन्हा दुसरं देह द्यायचं पुन्हा दुसरं. ही अनादि परंपरा केव्हापासून लागलेली आहे सांगता येत नाही. आपण किती जन्म घेतले असेल काही सांगता येत नाही बघा. हे काही जीवाला ज्ञान थोडंच आहे. आता आपण मनुष्य देहामध्ये आलेलो आहोत, जर आपण मुक्त झालो नाही तर पुन्हा कोणत्या कोणत्या देहामध्ये कर्म भोगण्याकरता जावं लागेल. अति पाप जर आपल्याकडून जर घडलं असेल खंती ते वेगळा आणि इतर देह वेगळे. तेव्हा इतर जे देह असते पशुचे देह म्हणा किंवा काही म्हणा त्याच्यामध्ये काय पशुला हात आहे का? असं आहे ना, पशुला काही वाणी आहे का? माणसाला हात आहे का? आहे का नाही तुम्हाला? त्याला बिचाराला पाय आहे पण हात कुठं आहे? मग एखादी वस्तू जर आपण घेतली मनुष्य जसा हातात घेत असतो त्याप्रमाणे आणखी पशुला हातात घेता येते. खाली टाकल्यानंतर तोंडच खावं लागतं, त्याला भूक लागते तहान लागते पण वाणी नाही सांगता येत नाही. विठ्ठल नवनेत्यांची सुद्धा तक्रार आमच्या नामदेव महाराजांनी ऐकली. म्हणलं बाबा काही काळजी करू नका ना, तुम्ही त्या देहामध्ये जरी गेले ना कुत्र्याच्या किंवा म्हणा बालकाच्या म्हणा त्यांना खंत काही मानू नका, त्याच्यात सुद्धा उत्तर होऊ शकते, काही काळजी करू नका. घ्या आपल्याला नामदेव महाराजांनी असं सांगितलं. हो नाही म्हणायला लागले मिळाला कुत्र्याचा देह, पण म्हणले असं करा जरी कुत्र्याचा देह मिळाला तरी पण आणि भाकरी करता प्रसादा करता तुमच्या द्वारातला करा. विठ्ठल विठ्ठल स्वान कसे तरी उच्चिष्टाची निमिसे तुझी गाडी वसेल आमचा उद्धार होईल. तुमच्या आमच्या दादा नामदेव महाराजाने मागितले नाही म्हणलं गाढावर कळत नाही का? एखाद्या माणसात गाढवामध्ये काय अशी शक्ती आहे कोणाच माहिती त्या शब्द शक्तीमध्ये बरे का? तेव्हा ते असं हे म्हणलं गाढवा अर्धीत चालते मला गाढव म्हणतो. गाढवाने सुद्धा तक्रार केली होती म्हणलं गाव कोणाही माणसाने वाईट वागला किंवा काहीतरी घेतो म्हणला आमची उपमा देतात तुम्ही हे काय खरं आहे का ते? हा इतके काय टाकाव आहे का? म्हणलं तुमच्यापेक्षा आम्ही चांगले चांगले आहे. म्हणा कशावर? म्हणलं हे बा ऐकले आम्ही पीत असतो का? म्हणलं आणि तुम्ही लोक काय पिता? तुमच्यापेक्षा आमचा आदर्श आहे विठ्ठल. दुसरं सांगू का तुम्हाला? म्हणलं काय गाडं म्हणजे काय काय ऐकत टाकू आहे का आमच्या? आणि म्हणायला लागले म्हणजे का गरुडाने सुद्धा कोणाचा अवतार घेतला? तुम्हाला गरोबा काकाच्या कार्याकरता देवाला जायचं होतं बघा. असं आहे ना, सर्व काम करी न सांगत मग जायचं त्यांचा धंदा बसला सगळं काही पण अन्य चिंतन तो आम्ही जना परिवास होते. तेव्हा असा हा महान भगवत भक्त असल्यामुळे असा वैराग्याचा मेर म्हणून तो हा होरा जायचं बा काम करण्यात. मग गरुडा गरुडा म्हणे गरुडा इकडे म्हणजे महाराज काय आज्ञा आहे त्यांची?
तुले बा तुला गाढव हवं लागते. गाढव कसं मला काही आमचं काम आहे म्हणून तुला गाढव म्हणले प्रतिष्ठा पाहून तर काम चालू एवढा मोठा मान्यवर मनुष्य मला गाढव भगवान म्हणायला लागले मी जर कुंभार होतो आणि रुक्मिणी जर कुंभारी नव्हते तुला गाढव व्हायला काय दिल्ली पुढे जाते कशा करता सांगितलं पुढच्या देवा आता तिथे सगळी काम करायची त्याने ऐकणे माझा बरोबर काकाकडे धंदा म्हणतात कुंभाराचा धंदा म्हणजे मडकी घडवायची मडकी तयार करायची म्हणजे जाऊन माती आणायची मग माती आणण्याकरता गाढवा राखून भगवान जायची आणि ती माती आणायची आणि ती माती गाढवावर ठेवायची ते गाढव मातीच्या ओझ्याने सोपून जायचं आणि ते गाढव देवा म्हणलं तुम्हाला काही कळते का नाही किती माती ठेवतो म्हणलं आणि मुख जनावर सांगता येत नाही वापरून ऐका नाही मातीचा ओझा आहे पण वाणी सांगता येत नाही जावे त्याच्या वंशा किती दुःख असते आता आम्ही ते आमच्या संस्थेमध्ये समोर असतो कुत्र विचार जपलं असते तर काही गुन्हा नाही काय तरी चक्कर काढते जाऊन दगड मारत अरे असं का करतो म्हणलं कुत्रा दगड मारणं आमचा गंध सुद्धा हक्क आहे त्या सोडून द्या तुमचं ते गुरु आमचा इतिहास आहे गोड असं त्यांचं चरित्र आहे पुढे ती मडकी मिळकी सर्व प्रमाण आणि हे करत असतो तुमचा मुलगा त्याच्यामध्ये गेला वगैरे इतिहास आहे तुम्ही आयुष्य बरोबर काकाचं चरित्र आहे का विठ्ठल आता वेळेच्या अभावी मी काही ते सांगत नाही पण कोणाकडून तरी तुम्ही अवश्य ऐका त्या सगळा इतिहास तुमचा मी कशा करता सांगितलं एवढ्या करता आमचा प्रश्न होता की पशुदेहामध्ये गेल्यानंतर काही दुःख असते जाई त्याच्या वंश होऊन त्याची काळजी करत असते एखादा आजारी पडल्यामध्ये सुद्धा दवाखान्यात घेऊन जातो आणि पशुदेह आजारी पडल्या तर कोणी घेऊन जात असते का आज किती वाईट परिस्थिती आहे शेतकरी लोक त्याच्याकडून काम करून घेतात पशु करून आणि देव करून झाल्यानंतर कप्पन खाण्यात नेतात विठ्ठल आहे जिवंतपणे ते गाय त्या कप्पन खाण्यामध्ये गेल्यानंतर काय आशीर्वाद देत असेल आपल्याला त्यावेळी त्याच्या वंशाकडे आहे का नाही काय किती दुःख असते सांग आता मला काही त्याचं वर्णन जास्त करून सांगायचं नाही तिथं ते कातडं काढण्याकरता तिच्या जर वासरं वाटते म्हणा किंवा काही असं गरम पाणी टाकतात ते बहु कापडावरून कातड होण्याकरता बरं का काय त्याची स्थिती असेल जाऊया सोडून द्या आपला तेव्हा भारतीय संस्कृतीला हा कलंक आहे असल्या प्रकारचे देह आपल्याला प्राप्त होत असतात त्याच्यामध्ये जीवात्मा जात असतो म्हणून यांचं दुःख निवारण करण्याकरता आणि संतांचा अवतार असतो तेव्हा तुम्ही आम्ही जे काही दुःख भोगत असतो हे दुःख भोगण्याकरता आपल्याला जन्म घ्यावा लागत असतो पण संतांना जन्म नसतो अवतार असतो अवतार म्हणजे ते ज्या स्थानावरती असतात स्वतःने प्रतिष्ठित मग तुमचं आमचं दुःख पाहून ते खाली येतात काय येतात अहो म्हणजे खाली येतात आणि तुमचं आमचं दुःख निवृत्त करण्याकरता त्यांचा अवतार असतो अभंगाच्या दुसऱ्या अवतार तुम्हाला अवतार तुम्हाला तो
स्वातंत्र्य असते का परतंत्र असते. आता आपण कुणाही माणसाला माथाडपणा आवडते का? नवळ मी चुकतील त्याच्या कथाला चुकते का? आवडत नाही. पण जेल आहे बघा, ते काही नाही. रोग कुठं आवडत असते का? हा हा रोग काय रोगी आवडे दरिद्र दरिद्रिय अरे भोगणीचे बढिया. आता गुन्हेगार जाय ना मग ते काय नाही बघा. तो म्हणलं मी आहो थकलेला ते काय नाही. म्हणलं सक्त मधुरीची इच्छा जेल आहे विठ्ठल. मी या जेल मधून मला या दुःखामधून सोडवण्याकरता संत येत असतात. उद्धरावे जन उजड जीव. त्यांच्या येण्याने पुन्हा जगाला काय पाय फायदे होत असतात. अभंगाचे तिसरे त्याचा एक किरण जरी आला तरी ब्रह्मांडातला अंधकार नष्ट करण्याची शक्ती सूर्याच्या एका किरणात. आपण कितीतरी दिवे लावले, विजे लावले, रात्रीचा अंधार जात असतो का? शक्य आहे का? म्हणून हे सूर्याचा प्रकाश असतो का? त्याच्या प्रकाशामध्ये किती लाभ होत असतो. त्याप्रमाणे या संतांच्या येण्यामध्ये आपल्याला देवाने जे काही निर्माण केलेलं आहे, नदी गावच सज्जना हा समजलं. म्हणून हे सज्जन तुका म्हणे त्याचा सज्जनापासून पाहता दिसेल. म्हणून परोपकाराकरता जे काही वस्तू परमेश्वराने निर्माण केलेल्या आहेत त्याच्यामध्ये संत निर्माण केले.
जगामध्ये संत जेवढा उपकार करू शकतात तेवढा कोणताच आणखी शक्तिमान पदार्थ आपला उपकार करू शकत नाही. संतांच्या उपकाराचा काय फायदा असेल म्हणून ते साधं ज्ञानोदयाचं पसायदान जरी आपण पाहिलं तरी त्याच्यामध्ये काय जे खळ्याची व्यंकटी त्या सत्कर्मी गती अभूत परस्पर पडू मैत्री हे कार्य त्यांचं कार्य. म्हणून तुम्ही आम्ही जे जन आहोत त्या जनाला आणखी सन्मार्ग दाखवा. त्यांच्या हिताची जी काही घटक असतात ते त्यांना प्राप्त व्हावे म्हणून तुम्ही आम्ही नाही का आता हे दुःखाने असं संसार म्हटल्यानंतर म्हणावं लागत असते मी सुखी आहे म्हणून. पण सुखाच्या मानाने दुःख पर्वत आहे एवढा आहे विठ्ठल. खूप बरं संपत्ती असते बाहेर मोठी बिल्डिंग असतात भेटतात लोक आहे मग त्यांना असं विचारलं आपण म्हणलं अहो तुम्ही फार सुखी म्हणले महाराज विचारू नका डायबिटीस झालेला आहे 400 वर गेलेला आहे. दोन वेळा अटॅक घेऊन गेला किती दोन वेळा अटॅक घेऊन गेला म्हणायला लागले बरं का सगळे पैशाची संपत्ती आहे अमका आहे तमका आहे ते तुझे एक विचारू नका म्हणला. घडून दिसतो एवढ्यावर जाऊ नका आत काय सांगत नाही सगळं कसला आलाय सुख बघा म्हणायचं असतं आपलं सुख पण तसं नाही दुःखामध्ये तुम्ही म्हणून पाहाव या सुख संतांच्या येण्यामध्ये खरं सुख प्राप्त होत असत आणि पाहावया सुख भक्ती माणसं जन्माला आलेली आहे नरदेह प्राप्त झालेला आहे पण पशुवत भक्त पण असं आता पृथ्वीवरील पाषाण तैसे भक्तिहीनाचे जेणे नरदेहामध्ये येऊन सुद्धा परमात्म्याची भक्ती करत नाही काय म्हणावं ठग या मोडून या लहान पडतो कावळे अशीच तैसा भक्तिहीन वाढिंगला दोषाची लागली आहे ना देवाला तुमच्यावर कितीतरी श्रीमंती असली तुम्ही किती शिकलेले असले काय तुमचं सगळं काही असेल इथे भगवान म्हणत असतात फक्त आम्हाला भावाची पाहुणे आम्ही बरोबर आम्हाला तरी तुमचं कोण नको काय नको आम्हाला जर काही पाहिजे असेल तर आमच्याविषयी तुमच्या अंतकरणामध्ये किती भक्ती आहे अंतरची घेतो गोडे पाय दोन भावाचे पाय दोन भावाचे पाय दोन भावाचे घेतो गोडे पाय दोन भावाचे पाय दोन भावाचे पाय दोन तुमचं ते किती वैभव असेल त्याला परमात्मा किंमत देत नाही एवढा मोठा राबा नाही सारी लंका सोनी काय कसं ऐश्वर आहे अमकाय तमकाय तरी परमात्मा रावणाकडे जात असतो बघा आणि काय शबरी जवळ आहे असं आहे ना मग शबरी जवळ काही नाही पण प्रेम आहे बघा म्हणून रावणाला मारण्याकरता जातो आणि शबरीची वृष्टी बोर खातो विठ्ठल चरित्र असंच आहे का तुम्ही तुम्ही राम अवतार घ्या कृष्ण अवतार घ्या कृष्ण अवतारामध्ये तरी काय कंस एवढा मोठा आपल्याला मारण्याकरता परमात्मा जातो आणि कविराजा नाही ना तुमच्या याच्या घरचं चोराच्या घरचं आमंत्रण नाही आहे तरी परमात्मा तिथल्या कण्या खातो देवाला काय पाहिजे तरी तुमची श्रीमंती काय तुमचं वैभवन वगैरे म्हणून वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुणाचारी नाम विठोबाजी असं हे संतान जायचं असतं का माझ्या कुठे पुढे काही देवाचं चिंतन करीत होता म्हणून नारदाच्या कृपेमुळे त्याच्या मुखात राम आला कुणाचारी नाम आणि नामाचा परिणाम असा केले रामायण रामा नामस्मरणाचा प्रभाव सगळं विसरून गेला किती नामस्मरणाचा परिणाम असतो म्हणून आमच्या नामदेव महाराजांनी सांगितलं अवतार व्हायचाच आहे
तरी सुद्धा आणखी वाल्मिकी ऋषीने रामायण लिहून ठेवलं आणि त्या रामायणामध्ये जसं लिहिलं असेल त्याप्रमाणे त्याला वागावं लागलं पारतंत्र केलं समज वेळ घेत नाही ज्यावेळेला भगवान आणि वनामध्ये जाण्याकरता निघतात त्यावेळेला आणि सीता आग्रह करत असतो तेवढ्या स्वामी मी आल्याशिवाय राहणार नाही भगवान म्हणत असतात म्हणजे बा सीते तू दश जनकाची मुलगी आहे तुझ्या क्षणाला कधी सूर्याचा उष्णतेचा कण माहिती नाही जमिनीवरचा कण माहिती नाही तुला पाण्याचा शिंपडा माहिती नाही तेव्हा तुझ्या सारखा देह मी काही कष्टामध्ये घालत नाही तो आग्रह करून मी काही नेत नाही सीता म्हणत असते मी आल्याशिवाय राहत नाही बराचसा संवाद आहे तुम्ही रामचरित मानस वाचा भगवान म्हणतात मी नेत नाही सीता म्हणते मी आल्याशिवाय राहत नाही आता काय करतो घरातच क्रॉस तू म्हणजे बघ सीते जनकाची मुलगी आहे आमचा वंश माहिती आहे का तुला आमला रघुवंश आहे हा साहेब हा म्हणजे बा वाकेल पण म्हणणार रघुकुल रीती येई चली आई राम असं राम न जाय रघुकुल रीती येई चली आली प्राण जाय नेणार नाही म्हणजे नेणार नाही कुण्या वंशातले राजा रघुवंशातले राजा एकदा बोलत असतो नेणार नाही ते असं आहे सीता म्हणत असले नाही तुम्हाला द्यावं म्हणजे तो इतका आग्रह म्हणले बा म्हणे बा माझ्या वडिलाच्या घरी मी वाल्मिकी रामायण वाचत असे आणि त्या वाल्मिकी रामायणामध्ये वाल्मिकांनी असं लिहून ठेवलेलं आहे रामाच्या बरोबर कोण गेलेली आहे सीता गेली आहे लगेच परमात्मा आपला पण मोडतात म्हणजे लवकर तयारी नामस्मरणाचा प्रभाव इतका एवढा पवित्र तो दिघन वाणी पुण्यबंध जो देवत सर्व काळ आमच्या सखोवर नामस्मरणाचा परिणाम असा जव देव त्यांचा देह पवित्र असेल पण त्यांच्या अस्थी ज्या आहे त्या अस्थी सुद्धा भगवंताने आपल्या पितांबरात घेतलेल्या आहे पहिला दंडवत पितांबरामध्ये असलेल्या अस्थीला घालतो हाडाला घालत असतो आणि त्या हाडाला परमात्मा नमस्कार करतो पंढरपूरला गेल्यानंतर पहिला नमस्कार करण्याचा आणि हे जर योग जर कोणा गेला असेल तर आमच्या चोखोवर आला आहे विठ्ठल ते परमात्मा जात पाहत नाही काय पाहत नाही आता या ती जर म्हणाली विष्णू दर्शन खरं का चोखा डोंगा करी भावनरी डोंगा काय बोल अशी घडली अरंग एवढं मोठं साधन जर कोणतं असेल तर सरिता गुणाचारी हे त्यांच्या संघात म्हणे ना संतांच्या भक्तीमध्ये आपण विचार करायला लागलो तर आपण सूर्याच्या भक्तीमध्ये अंधार पाहायला लागलो मिळेल का तुम्हाला त्याप्रमाणे आणि एका झाडाची उपमा देऊन संघात बरीचशे झाड आहे त्याच्यामध्ये जास्त वर्णन करून संघाचं वर्णन नाही बाहेरमध्ये आपण पडलो आले करता प्रश्न सोडून आम्ही जर प्रवासाला निघालो कुठे चाललेलो असलो तर जास्त झाड जर कोणाला दिसले तर येण्या बाबी दिसतो काय विचारू नका कुठून ती करायला माहिती आणि ते काँग्रेस दिसले ते पहिला जे उपयोगी एकही सुद्धा चंदनाचं झाड दिसत का तुम्हाला आपण जर बाहेर म्हणलो तर इतर पक्षी दिसत असते राजहंस दिसतो का कोकरी दिसते का बघा म्हणून आहे गणपतीच्या व्यवहारामध्ये आपण
हे पाहत असतो. म्हणून आमच्या ज्ञानोबर राहिली, सगळं चुको राहिली. ज्ञानोबरायला म्हणा आत्मसंताना म्हणा तुम्ही तसे आहात तेव्हा गोड अशी उपमा जर कोणती सणाची दिली असेल चंदनाची. संगती प्राप्त झाली असं आहे ना त्याच्यामध्ये चंदनाने संगतीचा परिणाम. ज्या भावामध्ये चंदनाची झाड लाकडं खपत असतात त्याच भावामध्ये बोलीची लाकडं खपतात. विठ्ठल चंदाने सरता केलो तैशा परी चंदनाने बोली चिरल्या महादायज बोल बोलीच्या लाकडामध्ये आला तो तिचा आहे का चंदनाचा आहे कसं आहे ना. श्रीखंड जे गोड होत असत तो दह्याचा गोड आहे का साखरेचा फल विठ्ठल त्याप्रमाणे तुमच्याच त्या ठिकाणी जे काही चांगलं आलेलं आहे ते संतांचं आहे बरं का. म्हणून त्यांच्या संगतीमध्ये म्हणत असतात मला काय तुमचं वर्णन करावं. वर्णन करण्याकरता तुमची कीर्ती करण्याकरता काय मी पती इतर कीर्ती वाजवून विठोब बा संत माय बाप तू पावन
कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्तिमानो काय मी पतित कीर्तिमान काय मी पतित कीर्तिमानो काय मी पतित कीर्तिमान अवतार तुम्हाधराया करना अवतार तुम्हाधराया करना अवतार तुम्हाधराया करना अवतार तुम्हाधराया करना कायमी पतित कीर्तिवानो कायमी पतित कीर्तिवानो कायमी पतित कीर्तिवानो कायमी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हाधराया करण अवतार तुम्हाधराया करण अवतार तुम्हाधराया करण अवतार तुम्हाधराया करण
जागृती म्हणून पुन्हा झोपेत जातो, झोपेतून पुन्हा स्वप्न देतो, पुन्हा आणि तो झोपेमधून पुन्हा जागा होत असतो, पुन्हा या आयुष्यामध्ये येत असतो, ज्या शरीरामध्ये येत असतो त्या शरीरामध्ये नाना प्रकारचे रोग असतात, दुःख असतात, तेव्हा या सगळ्या दुःखातून त्याला मुक्त करील. म्हणजे जीव विचारामध्ये दुःखामध्ये जो पडलेला असतो ना त्याला जीव म्हणतात विठ्ठल. काही दुःख असे ते माणसाला घालवता येतात होता, पण काही दुःख असे तो ब्रह्मदेव सुद्धा घालू शकत नाही. आता आपल्याला भूक लागलेली आहे, आपण जेवण करतो, ताण लागलेली आहे, आपण पाणी पित असतो, काही रोग झाला तर त्याच्यावरती औषध घेत असतो, पण काही 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 असं आहे बघा ते निवृत्ती तरी करता येते. पण त्या रोगामध्ये असे काही प्रकार आहे, एखाद्याला डायबिटीस झाला तर तो यमालाच घेऊन जातो, अजून त्याच्यावरती औषध निघालेलं नाही. असे जाऊ दे आपल्याला जास्त वर्णन करू सांगत नाही. अटॅक म्हणा, हे म्हणा, अटॅक म्हणा, आवडत नाही असेही आणखी असतात ते कोणत्याही उपायाने बरे होऊ शकत नाही. आणि असा एक दुःख आहे की तुमची आमची गोष्ट सोडून द्या, ब्रह्मदेव इंद्र सुद्धा चुकला नाही. कोणतं दुःख असेल अगा मर हा बोलणं सहा आणि एवढा मोठा ब्रह्मदेव पण त्यालाही मरण चुकलो नाही, आणि एवढा मोठा इंद्र पण त्यालाही मरण चुकलो नाही. पण हे सगळं भाग्य म्हणजे मृत्यूच्या चक्रामध्ये मोहऱ्यामध्ये फिर बसलाय असा तो जीव आहे. आपल्याला बंद कळत नाही, ज्याला बंद कळत असतो तो त्याच्यात मुक्त होण्याची रस आहे. जाळ्यात सापडलेल्या मासळ्याला मासळीला कळायला पाहिजे मी जाळ्यात आहे. मग खुशाल असतो ना, तशी माणसं संसारामध्ये खुशाल असतात आणि काही आणि ज्याला जीवराने ते आणखी जाळा बोलल्यानंतर मग कळते त्याला आपण कसं सापडलो होतो. असे हे सगळ्या दृष्टांत वगैरे सगळे लावून टाकायचे. म्हणून ज्या दुःखामधून जीवात्मा आणि निवृत्तच होऊ शकत नाही असं केव्हापासून दुःख लागलेलं आहे आपल्या पाठीमागे अनादि म्हटलेलं आहे. किती वेळा जन्म आहे आणि किती व्हावे, पुन्हा जन्म लिहायचं, पुन्हा यांच्या वंदनामध्ये जायचं, पुन्हा वंदनामधून बाहेर पडायचं, पुन्हा पाळण्यात झोपायचं, पाळण्यातलं आयुष्य संपलं पुन्हा तिरडीवर बांधायचं, तिरडीवरचं कुठं बंगल्यात न्यायचं, कुठं न्यायचं, मस्मत न्यायचा त्याला प्रदर्शन ठेवण्याकरता. मग तिच्यामध्ये कशा करतात मस्मत न्यायचा तो काय ती खान नाही स्वीकारण्याकरता. खूप लाकडं आणायची त्याच्यावरती खान ठेवायची, त्याच्यातही मला काही जमत नसेल तर म्हणलं वरून राकल टाकून काय करायची पेटवायची. असं असते पुन्हा तेवढ्यावर काम लागत नाही चुकलं त्याच्यामध्ये. पुन्हा वासनेमुळे दुसऱ्या जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, ह्याची परंपरा आहे. एक दुःख सांगू नये, उद्धार करतात, उद्धार करतात म्हणजे काय करतात हे तुमच्या आमच्या पाठीमागे कारण विशेष आहे.
हे मरणाचं दुःख राजा परिस्थितीकडे लागलेलं आहे. विठ्ठल आता परिस्थिती म्हणजे काही सामान्य आहे का? तो पांडव होता म्हणजे माझ्या परिस्थिती म्हणजे कोण आहे? एवढंच नव्हे तर अर्जुन आहे तसा मुलगा आणि अभिमन्यू आहे. आणि अभिमन्यूचा मुलगा कोण आहे? परिस्थिती आहे. आणि येऊन पडलं ना कोणतं दुःख. आजपासून 7 दिवसांनी राम बोलव आहे. म्हणजे बा साप चावून तू काय होणार आहे? म्हणलं तर साप सामान्य नाही पुन्हा थोडा इंद्राणीतला नव्हे. म्हणलं पाहिल्याबरोबर काय काही सापाची शिक्षात आहे. चावल्यानंतर मर्यादेत काय मोठं विशेष आहे बा? त्याच्या फटकाराने त्याच्या मुखातलं वीज जरी तुमच्या पायावरती पडलं तरी मरतात. विठ्ठल आता काय करायचं? मग आता चुकू शकते का? हे असे जे जेव्हा भेटण्याकरता नाही का? एखादा माणूस हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर त्याला भेटण्याकरता त्याची शांती मंडळी जात असतात. हा म्हणलं गोविंदराव काही काळजी करू नका तुम्ही, बरं का? आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत. किती पैसा लागला तरी चालेल. तुमच्या आधारावरती इथे जर पुढे डॉक्टर नसेल, अमेरिकेमध्ये असेल तर म्हणलं बा अमेरिकेचा डॉक्टर इथं तुमच्याकडे. तो इथे येत नसला तर मला विमान स्वतंत्र करून तुम्हाला द्या. पैशांची काळजी करायची नाही. मला आम्ही येतून भेटून जातो. जाऊ द्या सर. आणखी काही मंडळी येत असतात ते म्हणत असतात म्हणलं तुम्ही काही काळजी करू नका. कमी जास्त जर झालं होऊ नये घटना घडली. इतर माणसाची प्रेतयात्रा वेगळी असते. इतर माणसाला सामान्य लाकडामध्ये जाळत असतात. नाही बा तुम्हाला चंदनाच्या लाकडात भेटू. कशात इतर माणसाकरता गोरे ठेवतात. मी आपल्याच्या ओळ्या ठेवू कशा द्या? आणि फुलांनी सद्गुण घेऊ तुम्हाला. घरची माणसं असतात नाही का? ते म्हणायला लागले काही काळजी करू नका. कमी जास्त जर झालं तर म्हणलं तुमच्या दाव्याला श्रीखंड आता जेवण आणि तुमच्या नावाने स्मारक बांधू. विठ्ठल विठ्ठल पण आम्ही तुला मरणातून वाचू असं तो शक्य आहे का? आहे का शक्ती तरी आहे का? म्हणलं आम्हीच तर मरतो तुम्हाला काय काय सांगितलं. म्हणजे असं पुण्य मध्ये पुण्य फळले भाग्यवदयाचा झालो सन्मुखत्व काही सहज सन्मुख करण. म्हणून त्यांच्या पुण्यामुळे श्रीमद परमहंस प्रेमी आचार्य सुखदेवजी महाराज बाल वय आहे नडोवरायचं जे वय आहे ना त्याच वयामध्ये मग काय पाहिजे. म्हणून पांडवाचा वंश आहे म्हणून आणि पुढे 7 दिवसपर्यंत काय सांगतात हे तत् भागवतम प्राण कथितम श्रीकृष्ण लीलामृतम असं चाललेलं आहे बाबा. राजा परिस्थिती ऐकत असतो आणि मग सुखदेवजी महाराज विचारत असतात मला राजा तुला काही प्राण लागत नाही का? म्हणला गुरुदेव चालू द्या पण मुखामृत होऊ द्या. तुमच्या मुखामधून जे ज्ञान रुपी अमृत मला प्राप्त होऊन राहिलेलं आहे काय स्वर्गातलं मुखामृत त्याच्यामुळे तहान हरपली. म्हणला गेले कुठे? पुढे जास्त सांगत नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे भारतात तुम्ही शेवटचा दिवस येत असतो. आणि राजा परिस्थितीला सुखदेवजी महाराज विचारतात. म्हणजे राजा परिस्थिती आज तुझा मरणाचा दिवस आहे. साप चावून काय होणार आहे? मरणार. त्या वेळेला राजा परिस्थिती सुखदेवजी महाराजांना काय उत्तर Thank you.
गुरुजी तुमच्या उपदेशामुळे राजा परीक्षिती अमर झालेला म्हणा नाही देह हा पडणारच आहे बरं का तेव्हा का बरं तो साप येत नाही म्हणा मला चालत नाही ब्राह्मणाची वाली खरी उद्या अशा निर्भय अवस्थेला प्राप्त करून देण्याची शक्ती एकच आहे ती संतात जगामध्ये तुम्हाला या दुःखातून कोणी सुद्धा सोडू शकत नाही केले उपकार सांगू बाप न करी कोणी उपकार करते म्हणून या असल्या प्रकारचे जीवावरती उपकार करण्याकरता उत्तराया जन जगामध्ये अंधकार नष्ट करून प्रकाशमय करण्याकरता दिवाने सूर्य पाठवला त्याप्रमाणे तुम्हाला आम्हाला या दुःखातून निवृत्त करण्याकरता अवतार तुम्हा धरा म्हणून देवाने नाळोबराय तुकोबराय पाठवलेले आम्ही वैकुंठवासी येथे उपकारासाठी अशा प्रकारे आणखी संतांचा अवतार असल्यामुळे तुकोबराय हे वैकुंठावरून आणखी आले आणि बरोबर बिर्जेच्या दिवशी कुठे गेले निघातो विमानी बैसवणी म्हणून आपलं कार्य केलं आता दिसून आहे जना आणि असे करीला नारायण आमचं कार्य संपलं आता आम्ही काय होणार निघून जाणार म्हणून बिर्जेच्या दिवशी सर्वांचा निरोप घेऊन तुकोबराय निघून गेले विठ्ठल जरी त्यांनी आणखी या देहाने जरी गेले तरी पण तुमचा उद्धार होण्याकरता धन्य ठेवलं ते कोणतं धन ठेवलं तुका झालं असेल म्हणून वेद जो आहे संपूर्ण वेद मराठी भाषेमध्ये आणला असं आहे ना बुराडी आणि तुका म्हणे सगळा वेद तुकोबरायने मराठी भाषेमध्ये आणला आणि धन तुमच्या आमच्यामध्ये ठेवलं ज्ञानोबरायने ज्ञानेश्वरी तुकोबरायने गाथा आणि नाथ महाराजांनी भागवत अशा रीतीने तुमच्यावरती आपल्यावरती अनंत उपकार केलेले असे जे ज्ञानेश्वर महाराज आहे तुकोबर आहे त्यांचं आपण भजन करू ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर
ಕುಂಡಲೀಕ ವರದ ಹರಿ ವಿಠಲ ಶ್ರೀ ನಾರದೇವ ಕಾರ ಹರಿನಾಥ ಭಗವಾನ್.